आज आपल्याला कागदी पुठ्ठ्यापासून पंखा बनवण्यासाठी शिकायचं आहे. काय काय साहित्य लागते? एक कागदी पुठ्ठा, एक असं फेविकॉलच्या बॉटलचं असं एक हे ढक्कन टोपर, पुन्हा एक पेन्सिल, खिळा अशी एक लाकडी, एक छडी छोटीशी, आणि आपल्याला पंखा लावण्यासाठी असं एखादं प्लॅस्टिकचं छोटस असं एक डब्बा, अशी एवढं साहित्य आपल्याला लागतं. आणि अशा एवढं साहित्य आपण वापरून मुलांना पंखा बनवायला आपण छान पद्धतीने शिकू शकतो. काय करायचं, कसा बनवायचा पंखा? पहिल्यांदा असा एक कागदी पुठ्ठा घ्यायचा, आणि हा कागदी पुठ्ठाच्या बरोबर एक चौकोन तयार करून घ्यायचा. कसं चौकोन तयार करून घेता येईल? की या पद्धतीनं आपण असा कागद दुमडून घ्यायचा. दुमडून घेतल्याच्या नंतर हा भाग आपण इथून कट करून टाकू, ज्यायोगे आपल्याला एक चौकोन तयार होईल. अशा पद्धतीनं या पद्धतीनं आपण हा असा चौकोन तयार झाला आहे की नाही. या चौकोनाला आपण एका असं दुमडलं, पुन्हा आणखीन या ठिकाणाहून या चौकोनाला असं या पद्धतीनं दुमडून घ्यायचं. ठीक आहे, असं दुमडल्याच्या नंतर हा असा त्रिकोण तयार. ठीक आहे, पुन्हा या ठिकाणाहून एका मध्यभागातून आपल्याला काय करायचं की स्केलच्या सहाय्यानं, समजा या मध्यभागातून एक 4-4 सेंटीमीटरवर अशी खून करायची. हे 4 सेंटीमीटर, इकडं 4 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर, अशी 4 ठिकाणी 4 खुणा तयार करून घ्यायच्या. आणि कात्रीच्या सहाय्यानं या खुणेपर्यंत असं कट करून घ्यायचं. घेतलं असं कट करून ठीक आहे. अशा पद्धतीनं आपण 4 खुणापर्यंत असं 4 ठिकाणी कात्रीच्या सहाय्यानं कट करून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला फेविकॉलच्या सहाय्यानं या ठिकाणी असं मध्यभागी पंख्याला दुमडून एक एक ठिकाणी असं फेविकॉल लावायचा, आणि या ठिकाणी असं जोडायचं. ए दुसरा भाग ह्याच पद्धतीनं या ठिकाणी असं जोडायचा, पुन्हा तिसरा भाग या ठिकाणी अशा पद्धतीनं जोडून घ्यायचा.
așa pădătine ea tăcăni, jurul găsă. Așa, anitea anântă, apăn ca acărăță, hitopăn găsă, anitea ala, mădă băghi cidră părul, așa, hră, te-a mădă, tăcăiță. Ani hea hră, apăn, ca acărăța, ne-a mădă băghi așa, laun, ठीक है अशा पद्धतीने हा खळा त्या ठिकाणी लावायचा दिसते की नाही पंख्या सर अशा पद्धतीने पुन्हा हा पंखा एका लाकडी छडीला छिद्र पाडून त्या ठिकाणी असं लावायचं așa pădătina apăn lău șoți ani cea nântă he așa plastice dăbi mădă așa pădătina pâncata așa pădătina apăn vidyarthana ec tenci craft mădă avăr tăiar hovi अशा पद्धतीने छोट्या छोट्या घरेलू वस्तूपासून आपण मुलांचं मनोरंजन करू शकतो आणि त्यांना त्यांचं ज्ञान वाढेल अशा पद्धतीने आपण त्यांना काय करू शकतो अशा छोट्या छोट्या वस्तू करण्याच्या माध्यमातून त्यांना शिकवू शकतो ठीक आहे अशा पद्धतीने हा पंखा आपण तयार ठीक आहे